विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर युट्यूबमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जे अपकमिंग एक्झाम आहेत, भूमी अभिलेख आणि तलाठी परीक्षा आहेत, याकरता विद्यार्थी मित्रांनो आपली चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस व्हावी याकरिता आपण सर्व प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहोत. लक्षात घ्या, या सिरीजमधील ही सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक 5 आहे. याआधीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड केल्या आहेत. आपण चॅनलमधील प्लेलिस्टमध्ये जाऊन मॉक टेस्ट किंवा सर्व प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट सिलेक्ट करू शकता आणि आधीच्या सर्व विद्यार्थी मित्रांनो टेस्ट देऊ शकतात. लक्षात घ्या, आजच्या टेस्टमध्ये आपण एकूण 25 प्रश्न बघणार आहोत 50 गुणांसाठी. यामध्ये मुख्यत्वे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान हे टॉपिक आपण ॲड केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या अपकमिंग जेवढ्याही एक्झाम आहेत त्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ अगदी इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ बघताना ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे थोडा वेळ असेल, या वेळेत विद्यार्थ्यांनो प्रश्नाचं उत्तर गेस करा आणि एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले याला मल्टिप्लाय बाय 2 करून द्या आणि हा विद्यार्थी मित्रांनो आपला स्कोर असेल. विद्यार्थी मित्रांनो, सिरियसली टेस्ट अटेम्प्ट करायची आहे. लक्षात घ्या, तुम्हाला एक्झामचा मॉक सराव व्हावा म्हणून ही टेस्ट अगदी इम्पॉर्टंट ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा मराठीचे प्रश्न बघतोय. पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी नाही? तर लक्षात घ्या, वानर हा शब्द आहे. या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी नाही? आपले ऑप्शन आहेत कपी, केसरी, मरकट की शाखामृग. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे, खाली दिलेल्या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी नाही? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी केसरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, खालील वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीत आहेत? वस्तू, मी इंग्लंडहून आणली. विद्यार्थी मित्रांनो कोणत्या विभक्तीत येतात? आपले ऑप्शन आहेत पंचमी एकवचन, षष्ठी एकवचन संबोधन, चतुर्थी एकवचन व पंचमी एकवचन प्रत्यय. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करू शकतात, वस्तू मी इंग्लंडहून आणली. विद्यार्थी मित्रांनो विभक्ती ओळखायची आहे, प्रथमा, द्वितीया, तृतीया बरोबर, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, तर कोणते आहे? लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हून हा प्रत्यय जिथे येतो तेव्हा तिथे पंचमी होते, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, कन्हारडीचा घाव खोट्याची कपाळी या म्हणीचा अर्थ काय आहे? खोटा माणूस कुऱ्हाडीचे घाव बरोबर सुचतो, कपटी माणसाला कपटीपणाची शिक्षा मिळते, लाकडाची कुऱ्हाड दांडी ही झाडाशी वैर पत्करते, खोटे कधी वागू बोलू नये. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे, तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी कपटी माणसाला कपटीपणाची शिक्षा मिळते हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, दिलेल्या शब्दाचा विद्यार्थी मित्रांनो प्रकार ओळखायचा आहे. आपल्या समोर शब्द आहे सौंदर्य, ऑप्शन आहेत गुणविशेषण, भाववाचक नाम, शब्दयोगी नाम की सर्वनाम. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा, दिलेल्या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए गुणविशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 5 बघतोय. विद्यार्थी मित्रांनो शुद्ध लेखनानुसार शुद्ध शब्दरूप कोणते? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, आपण अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या, शुद्ध लेखनानुसार ऑप्शन क्रमांक 1 शुश्रूषा हे बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता इंग्लिशचे क्वेश्चन बघायचे आहे, हेड ओव्हर हिल्स म्हणजे काय? आपले ऑप्शन आहे टू थिंक विथ हेड इन्स्टेड ऑफ हर्ट, टू रन अवे फ्रॉम an unpleasant situation, to take a nasty fall, ki to be madly in love. विद्यार्थी मित्रांनो आपण अंदाज व्यक्त करू शकता, हेड ओव्हर हिल्स म्हणजे काय? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी टू बी मॅडली इन लव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, अ स्लॅप ऑन द रिस्ट मीन्स, अ स्लॅप ऑन द रिस्ट म्हणजे काय? अ माइल्ड पनिशमेंट, पनिशमेंट द रॉंग पर्सन, टू हिट समवन वेअर इट हर्ट्स द मोस्ट, की टू थ्रेटन समवन. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करू शकता, अ स्लॅप ऑन द रिस्ट म्हणजे काय? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए अ माइल्ड पनिशमेंट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, ऍड फ्युअल टू फायर म्हणजे काय? आगीत तेल ओतणं म्हणजे काय? गो फ्रॉम वन बॅड सिच्युएशन टू अनदर, अ कॉज बिकम स्ट्रॉंगर व्हेन मोर पीपल जॉईन, टू फ्लेम विल एक्सटिंग्विश इफ रन आउट ऑफ ऑइल, कॉज अ सिच्युएशन टू बिकम अ वर्स. विद्यार्थी मित्रांनो सोपा प्रश्न आहे, मागील एका प्रश्नपत्रिकेमध्ये आपण ऑलरेडी हा प्रश्न बघितला आहे. तर लक्षात घ्या, ऍड फ्युअल टू फायर म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक डी अ कॉज अ सिच्युएशन टू बिकम वर्स म्हणजे परिस्थिती अजून भयावह करण्यास मदत करणे, आगीत तेल ओतणं याचा योग्य अर्थ आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे काय? अन इमॅजिनरी सिच्युएशन, फिलिंग सॅड रिषभ, अ ब्युटिफुल साईट टू हॅपन व्हेरी रिअरली. वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे,
तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी टू हॅपन व्हेरी रिअरली या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10 ऑप्शन्स चॉईस म्हणजे काय. टू डाय, टू क्वारल अननेसेसरी, द ओनली अल्टरनेटिव्ह ऑप्शन की फेसिंग इमिनंट डेंजर. ऑप्शन्स चॉईस म्हणजे काय तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी द ओनली अल्टरनेटिव्ह ऑप्शन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानचे प्रश्न विद्यार्थ्यांमित्रांनो आपण बघणार आहोत. क्वेश्चन क्रमांक 11 महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात. आपले ऑप्शन आहे 10 जुलै, 10 जून, 1 जुलै की 1 जून. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी 1 जुलै हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12 कोणत्या बंदरातून कापूस व कापसापासून तयार वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. आपले ऑप्शन आहेत गोवा, मुंबई, कांडला की कलकत्ता. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे कोणत्या बंदरातून कापूस व कापसापासून तयार वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13 खालीलपैकी दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. मुंबई, दिसपूर, नागपूर की कोलकाता. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा खालीलपैकी दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी कोलकाता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे. हेमिस राष्ट्रीय उद्यान, नाम डाफा राष्ट्रीय उद्यान, काजीरंगा राष्ट्रीय उद्यान की राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे. लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए हेमिस राष्ट्रीय उद्यान हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15 भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते. आपले ऑप्शन आहेत महाराष्ट्र, केरळ, ओडिसा की पश्चिम बंगाल. विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर लगेच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. तसेच चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते. तर ऑप्शन क्रमांक डी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केलेली आहे. न्यायमूर्ती गोखले, राजर्षी शाहू महाराज, गोपाल गणेश अगरकर की महात्मा फुले. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केलेली आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी राजर्षी शाहू महाराज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17 शेतकऱ्यांचा असूल हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेलं आहे. वीरा शिंदे, न्यायमूर्ती गोखले, न्यायमूर्ती रानडे की महात्मा फुले. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करू शकतात शेतकऱ्यांचा असूल हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेलं आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी महात्मा फुले हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे. आपले ऑप्शन आहेत वीरा शिंदे, न्यायमूर्ती गोखले, न्यायमूर्ती रानडे की महात्मा फुले. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे. लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए वीरा शिंदे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19 टेंभू तालुका कराड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे. गोपाळ गणेश आबुरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा फुले की गोपाळ कृष्ण गोखले. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे टेंभू तालुका कराड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे. सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांना याचं आन्सर यायलाच हवं. लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए गोपाळ गणेश आगरकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20 महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते. नायगाव, फुलेनगर, कटगुण की टेंभू. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे महात्मा फुले यांचे जन्मगाव किंवा मूळ गाव कोणते आहे. नायगाव, फुलेनगर, कटगुण की टेंभू. लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी कटगुण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21 जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो. आपले ऑप्शन आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी, विस्तार अधिकारी की मुख्य वित्त अधिकारी.
विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो, तर लक्षात घ्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. मुख्य अधिकारी हा नगर परिषदेचा काय असतो विद्यार्थी मित्रांनो, हेड असतो. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 22 बघायचा आहे. महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? आपले ऑप्शन आहेत 32, 34, 30 की 36. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषदांची संख्या किती आहेत. लक्षात घ्या महाराष्ट्रात जिल्हे 36 आहेत, परंतु जिल्हा परिषदात 36 नाही. ऑप्शन क्रमांक बी 34 हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? आपले ऑप्शन आहेत तलाठी, कोतवाल, गटविकास अधिकारी की तहसीलदार. विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. लक्षात घ्या पंचायत समितीचा जो प्रशासकीय प्रमुख असतो तो कोण असतो, तो गट विकास अधिकारी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 बघूयात, महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक कोणता? ग्रामसभा, न्यायपंचायत, ग्रामपंचायत किंवा वार्ड पंचायत. विद्यार्थी मित्रांनो जी त्रिस्तरीय रचना आहे त्यापैकी ग्रामस्तरावर जे असतं त्याला काय म्हणतो आपण, ऑप्शन क्रमांक सी ग्रामपंचायत आपण त्याला म्हणत असतो. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 25, जिल्हा परिषद संख्या किमान 50 व कमाल किती असते? विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये जी सदस्य संख्या असते ती किमान 50 व कमाल किती असते असा हा प्रश्न आहे. तर आपले ऑप्शन आहेत 75, 90, 100 की 65. तर लक्षात घ्या जिल्हा परिषद सदस्य संख्या ही किमान 50 व कमाल 75 इतकी असते. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 25 प्रश्न बघितले आहेत, यापैकी आपले किती बरोबर आले आणि जेवढे बरोबर आले त्याला मल्टीप्लाय बाय 2 करून आपला स्कोर विद्यार्थी मित्रांनो आपण खाली कमेंट करायचा आहे. तसेच तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? 10 जुलै, 10 जून, 1 जुलै की 1 जून. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर उपयुक्त वाटत असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घेत आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो दैनंदिन जर तुम्हाला करंट अफेअर्सची प्रॅक्टिस करायची असेल तर जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी ह्या चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या. तसंच विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करताना स्वतःवर विश्वास ठेवा, लक्षात घ्या एक दिवस तुम्हाला यश नक्कीच भेटणार आहेत. तसंच विद्यार्थी मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आपल्यासाठी एक टार्गेट सेट करायचं आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपला दिवस खर्ची घालायचा आहे. जर तुम्ही मायक्रो प्लॅनिंग केली, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली तर लक्षात घ्या तुम्हाला यश नक्कीच भेटेल. विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत, तोपर्यंत थँक्यू.